नमस्कार, सोलापुरी तडकामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी कस्टर्ड आईस्क्रीम करणार आहे. चला तर मग बघूया. प्रथमतः मी इथे गॅसवरती एक कढाई ठेवलेली आहे. त्या कढाईमध्ये मी अर्धा लिटर दूध घालत आहे. मी इथे अर्धा लिटरमधून थोडंसं दूध म्हणजेच अर्धवाटी दूध मी साईडला काढलेली आहे. दुधाला उकळी येईपर्यंत दूध तापून घ्यायचं आहे. मी ते अर्धवाटी दूध साईडला काढलं होतं, त्यात आता इथे मी कस्टर्ड पावडर घालत आहे. मी इथे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. मी इथे 2 चमचा कस्टर्ड पावडर यूज केलेली आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि याचे सर्व काही गुठळ्या काढून घ्यायचे आहेत. मी ते सर्व गुठळ्या काढून घेतलेली आहे. दूधही गरम झालेलं आहे, दुधाला उकळी आलेली आहे. आता मी याच्यामध्ये साखर घालणार आहे. मी इथे 1/2 कप साखर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये. दुधामध्ये थोडं थोडं कस्टर्ड मिल्क घालत दूध हलवून घ्यायचं आहे. या पद्धतीने कस्टर्ड मिल्क जे आहे ते दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. दुधाला याच पद्धतीने हलवत थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता दुधाला थिकनेस आलेला आहे. दूध थोडंसं घट्ट होईपर्यंत याच पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे. उन्हाळा म्हटलं की प्रत्येकांना आईस्क्रीम आठवतोच, म्हणूनच मी आज उन्हाळी स्पेशल कस्टर्ड आईस्क्रीम करून दाखवत आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारा कस्टर्ड आईस्क्रीम तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्ही बघू शकता दूधही घट्ट होत आलेलं आहे. आणखीन थोडा वेळ याला शिजू द्यायचं आहे. कस्टर्ड आईस्क्रीम घरच्या घरीही खूप क्रीमी आणि टेस्टी बनतं. तुम्ही बघू शकता दूधही घट्ट झालेलं आहे. आता मी इथे गॅस बंद करणार आहे. इथं जर मी गॅस बंद जरी केला असेल तरी मी इथे थोडंसं थंड होईपर्यंत याच पद्धतीने दुधाला हलवत राहणार आहे. तुम्ही बघू शकता कस्टर्ड मिल्क जे आहे ते एकदम घट्ट झालेलं आहे. आता मी मिक्सर जारमधून काढून घेणार आहे. त्याच्या आधी मी याच्यामध्ये साय घालणार आहे. जर तुमच्याकडे साय अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता, नाही तर स्किपही करू शकता, नाहीतरी ते तुम्ही क्रीमही घालू शकता. आता हे मिक्सरमधून व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. मी ते मिक्सरमधून काढून घेतलेली आहे. आता हे कंटेनरमध्ये घालायचं आहे. या पद्धतीने व्यवस्थित कंटेनरमध्ये बंद करून हे फ्रीजरमध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवायचं आहे. मी आता हे फ्रीजरमध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवणार आहे. मी ते 3 तास ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता कस्टर्ड मिल्क जे आहे ते खूपच क्रीमी दिसत आहे. मी याला अजून क्रीमी बनवण्यासाठी पुन्हा एकदा मिक्सर जारमधून काढणार आहे. इथे मी मिक्सर जारमधून काढलेली आहे आणि त्याच कंटेनरमध्ये मी इथे घालत आहे. तसेच त्याच्यामध्ये मी टुटी फ्रुटीही घालत आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर स्किप करू शकता, नाहीतर ड्रायफ्रुट्सही घालू शकता. आता याच्यावरती फॉईल पेपर लावायचं आहे, नाहीतर तुमच्याकडे दुधाची पिशवी असेल तर ते लावू शकता. या पद्धतीने लावून घेतल्यामुळे आईस्क्रीमवरती जो बर्फाचा थर येतो आईस्क्रीम जे आहे ते क्रीमी आणि सॉफ्ट बनेल. याच्यावरती झाकण लावून फ्रीजरमध्ये 1 रात्र ठेवणार आहे. मी ते 12 तास फ्रीजरमध्ये ठेवले होते. 12 तासापेक्षाही जास्त वेळ ठेवलात तरी आईस्क्रीम जे आहे ते एकदम मस्त सेट होतं. चला तर बघूया आईस्क्रीम सेट झालं आहे की नाही ते. तुम्ही बघू शकता आईस्क्रीम खूपच क्रीमी क्रीमी दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी आहे. उन्हाळी स्पेशल कस्टर्ड आईस्क्रीम इथे रेडी आहे. तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि क्रीमी क्रीमी झालेलं आहे. याच्यावरती बर्फही साचलेलं नाही. तुम्ही बघू शकता खूपच क्रीमी झालेलं आहे, एकदम सॉफ्ट झालेलं आहे आईस्क्रीम. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा
तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि पुढील जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करायला बिलकुलही विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला आधी मिळेल. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. बाय, धन्यवाद.